Hi student, today we discuss about the last component in the eukaryotic cell, that is cytoskeleton. तर आजच्या लेक्चर आपला हा टॉपिक संपणार आहे. हा लास्ट कॉम्पोनंट आहे युकॅरियोटिक सेलमधला. आपण टोटल 12 कॉम्पोनंट्स पाहिलेले आहेत. तर आज लास्टचा कॉम्पोनंट पाहतो आहे तो 13 नंबरचा सायटोस्केलेटन. सो वी सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी सायटोस्केलेटन वन बाय वन. तर पहा, दी सायटोस्केलेटन इज अ सपोर्टिव्ह स्ट्रक्चर इज बिल्ड फ्रॉम मायक्रोट्युबल्स इंटरमिजिएट फिलामेंट्स अँड मायक्रोफिलामेंट्स. म्हणजे हे जे सायटोस्केलेटन एक सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे. काय? एक सपोर्ट करण्याचं काम करतं. इट बिल्ड फॉर्म म्हणजे कशाने बनलेलं असतं. फर्स्ट वन इज अ मायक्रोट्युबल. कशाने? मायक्रोट्युबल. मायक्रोट्युबल मीन्स व्हॉट? तर इट इज अ मेजर कॉम्पोनंट इन युकॅरियोटिक सेल इन्व्हॉल्व इन मायटोसिस अँड सेल मोटिलिटी अँड मेंटेनन्स ऑफ द सेल शेप. सेल शेप मेंटेन ठेवण्याचं काम, सेल मोटिलिटी करण्याचं काम हे मायक्रोट्युबल्स करत असतात. यांनी ते सायटोस्केलेटन बनलेलं असतं. आपण त्याची डायग्राम नंतर पाहणार आहोत. पहा, तर हे सायटोस्केलेटन आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं, पहा एक्झॅक्टली हे जे सायटोस्केलेटन इंटरमिजिएट फिलामेंटने बनलेलं असतं. सेल शेप, सेल ऑर्गनेल मोटिलिटी, बॉथ दी स्ट्रक्चरल इंटिग्रिटी हे मेंटेन ठेवण्याचं काम हे इंटरमिजिएट करत फिलामेंट्स करत असतात. लास्ट आहे ते मायक्रोफिलामेंट, एकदम स्मॉल फिलामेंट्स तिथं प्रेझेंट असतात. आपण आधी डायग्राम पाहू, म्हणजे डायग्राम पाहिल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थितरित्या हे समजण्यास मदत होईल. तर पहा, स्ट्रक्चर ऑफ सिलिया काय आहे. तर या सायटोस्केलेटनमध्ये सिलिया आणि फ्लाजेलाला एक स्ट्रक्चर पाहायला भेटतात. म्हणजे आपण फर्स्ट पाहणार आहे सिलिया आणि त्याच्यानंतर सेकंड सेंट्रिओलचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर फर्स्ट आपण पाहतो आहे, पहा, स्ट्रक्चर ऑफ सिलिया. तर स्ट्रक्चर ऑफ सिलियामध्ये फर्स्ट आपल्याला पाहायला भेटतात, पहा, रॅडियल स्पोक काय आहे. तर रॅडियल स्पोक हे जे रॅडियल स्पोक हे काय करतात, इट इज अ मेकॅनिकल ट्रान्सड्युसर. म्हणजे ट्रान्समिशनची प्रोसेस करत असतात बिटवीन दी एक्झॅक्ट कुठून कुठपर्यंत करतात, बिटवीन दी 9 सेंट्रल पेअर ॲपॅरॅटस अँड पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स ऑफ डबलेट. म्हणजे हे जे एक्झॅक्टली हे मेकॅनिकल केमिकल ट्रान्सड्युसर म्हणून ओळखलं जातं ह्या रॅडियल स्पोकला. आणि हे रॅडियल स्पोक काय करतात, हे सेंटरमध्ये जे सेंटरमध्ये जे त्यांच्यामध्ये केमिकल्स प्रेझेंट असेल, सबस्टन्सेस प्रेझेंट असेल, ते काय करतात, ट्रान्सड्युसर बिटवीन दी सेंट्रल पेअर ॲपॅरॅटस. म्हणजे सेंटरला हे जे तीन कलरचे रॅडियल स्पोक आहे हे कुठं कुठपर्यंत करतात, अँड रॅडियल ते पेरिफेरलला नाही दिसतात, पा, एकदम डबलेटमध्ये, म्हणजे दोन दोन जोड्या आहेत, पा, त्या मायक्रोट्युबल्सच्या. ह्याच्या डबलेटच्या मायक्रोट्युबलच्या ह्या ज्या डबलेटच्या जोड्या दिसत आहेत त्या 9 आहेत, पा, आपण 9 जोड्या आहेत त्या डबलेटच्या. आणि ह्या 9 काय करतायत, तर यांच्यापर्यंत ह्या सेंट्रल रेडियल स्पोक जी सबस्टन्स येते ते ट्रान्समिट करण्याचं काम रेडियल स्पोक करत असतात. त्याच्यानंतर इनर शीत काय आहे. तर हे इनर शीत काय करतात, तर पहा, इनर शीत इट इज अ नेमकं काय, तर पहा, इनर शीत इट इज अ रिंग अराउंड अँड इनर सेंट्रल पेअर ऑफ मायक्रोट्युबल्स. म्हणजे हे एक रिंग आहे अराउंड अँड इनर सेंट्रल पेअर ऑफ मायक्रोट्युबल्स. म्हणजे एकदम सेंट्रल इनर साईडला आपल्याला प्रेझेंट दिसते, पहा, आतल्या साईडला. म्हणजेच रिंग अराउंड अँड इनर सेंट्रल पेअर ऑफ मायक्रोट्युबल्स, मायक्रोट्युबलच्या आतमध्ये. अँड दॅट अराईज फ्रॉम अ प्लेट, एकदम प्लेटसारखं स्ट्रक्चर दिसतंय, त्याला म्हटलं जातं इनर शीत. त्याच्यानंतर नेक्झिन आहे. काय आहे नेक्झिन? व्हॉट इज नेक्झिन? नेक्झिन मॉडिफाईड बाय द मुवमेंट ऑफ वन ऑर मोर डबलेट टू दी कोर ऑफ ॲक्झोनियम. म्हणजे त्या ॲक्झोनियमवरून त्यांची मुवमेंट करण्यासाठी. आता हे ॲक्झोनियम म्हणजे हे नेमकं काय आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट थेरॉटिकल पार्टमध्ये. मग इट हे नेक्झिन असतात. नेक्झिन इट मॉडिफाईड बाय दी मुवमेंट ऑफ वन ऑर मोर डबलेट. म्हणजे हे जे डबलेट म्हणजे हे जे मायक्रोट्युबल्स दिसतात आपल्याला पेरिफेरल 9, यांची मुवमेंट करण्यासाठी हे करत असतात. एक्झॅक्टली मुवमेंट वन ऑर मोर डबलेट इन टू दी कोर ऑफ ॲक्झोनियम. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, पहा, प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर हे जे सेंटरला सर्व आहे सर्क्युलर स्ट्रक्चर ते प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आहे. इकडं लेफ्ट साईडला आपल्याला त्याचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे डबलेट आहे, डबलेट नेमकं काय, तर हे मायक्रोट्युबल आहे. डबलेट मायक्रोट्युबल काय म्हटलं जातं, डबलेट मायक्रोट्युबल. म्हणजे डबलेट मायक्रोट्युबल म्हणजे ए ट्यूबल आणि बी ट्यूबल असे दोन ट्यूबल्स असतात, त्याला डबलेट मायक्रोट्युबल म्हटलं जातं. सिलिया कंटेनियन सायटोस्केलेटल स्ट्रक्चर टर्म ॲज ऑक्झोनियम. म्हणजेच सिलियामध्ये जे सायटोस्केलेटल स्ट्रक्चर तयार होतं त्याला ॲक्झोनियम म्हटलं जातं. दॅट कन्सिस्ट ऑफ 9 डबलेट मायक्रोट्युबल रॅडियली इंटरलिंक अँड रिपीट युनिट. म्हणजे हे 9 डबलेट हे रिपीटेड युनिट आहे त्यांचं. म्हणजे 9 हे डबलेट ए आणि बी ट्यूबलने डबलेट तयार झालं आहे म्हणून हे एकदम इंटरलिंक आहे. कसं आहे? इंटरलिंक. त्याच्यानंतर डायनियन आर्म्स दिसत आहेत. काय दिसत आहेत? डायनियन आर्म्स.
तर हे जे डायनियन आर्म्स आहेत एक झट आपल्याला काय पाहायला भेटते, डायनियन आर्म्स हे काय करतात, ब्रिज बिटवीन द डबलेट ऑफ मायक्रोट्यूबल, म्हणजे त्या डबलेटमधला एक ब्रिज त्याला म्हटलं जातं डायनियन आर्म्स, म्हणजे हे स्मॉल दिसत आहे त्याला डायनियन आर्म्स म्हटलं जातं. ब्रिज बिटवीन दोन डबलेटमधला हा काय एक स्पेस आहे त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, ब्रिज बिटवीन द डबलेट ऑफ मायक्रोट्यूबल इट इज अँड मोटर प्रोटीन अँड इट सपोर्ट ॲज ॲक्झोनियम, म्हणजे हा एक मोटर प्रोटीन आहे हा काय करतो इट सपोर्ट द ॲक्झोनियम, ॲक्झोनियमला सपोर्ट करण्याचं काम करतो त्या सायटोस्केलेटल स्ट्रक्चरला, म्हणजे दिस ऑल आर द डायग्राम ऑफ दिस स्ट्रक्चर ऑफ सिलिया. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहिजे स्ट्रक्चर ऑफ सेंट्रिओल, कशाचं स्ट्रक्चर ऑफ सेंट्रिओल, हे जे स्ट्रक्चर आहे ते सेंट्रिओलचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटते. तर याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ सेंट्रिओल म्हणजे हे काय करतात, इट फंक्शन टू प्रोड्यूस सिलिया अँड स्पिंडल ड्युरिंग द सेल डिव्हिजन, म्हणजे सिलिया आणि स्पिंडल सेल डिव्हिजनच्या वेळी ते काय करत असतात, इट प्रोड्युसेस सिलिया अँड स्पिंडल ड्युरिंग सेल डिव्हिजन ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. हे स्पिंडल म्हणजे जर आपण सेल डिव्हिजन नंतर चॅप्टर पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला कळेल, जेव्हा सेल डिव्हिजन होत असतात मायटोसिस मियोसिस तेव्हा त्या सेलमध्ये काय होतात स्पिंडल फॉर्म होतात, म्हणजेच फंक्शन टू प्रोड्यूस सिलिया अँड स्पिंडल ड्युरिंग सेल डिव्हिजन. त्याच्याच नंतर नेक्स्ट आहे पा मायक्रोट्यूबल ट्रिपलेट. काय आहे मायक्रोट्यूबल ट्रिपलेट, म्हणजे जर आपण प्रत्येक आता डबलेट पाहिलं, डबलेटमध्ये दोन मायक्रोट्यूबल होते ए आणि बी, आता इथं काय ट्रिपलेट म्हणजे 9 ग्रुप ऑफ 3 मायक्रोट्यूबल, म्हणजे इथं सेंट्रिओलमध्ये 9चा ग्रुप केलेला आहे, सेंट्रिओल 9 मायक्रोट्यूबल हे 9च प्रेझेंट आहे ग्रुपमध्ये, 9 ग्रुप आहेत परंतु 3 आहेत ट्रिपलेट आहेत त्याला म्हटलं जातं मायक्रोट्यूबल ट्रिपलेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दाखवलं ए सी लिंकर, काय दाखवलं ए सी लिंकर, ए सी लिंकर म्हणजे नेमकं काय तर पहा प्रॉक्झिमल एंड ऑफ द बेसल बॉडी कनेक्ट द A8 आणि C9 प्रोटीन फिलामेंट, म्हणजे A8 आणि C9 प्रोटीन फिलामेंटने हे लिंक झालेले असतात. प्रॉक्झिमल एंड ऑफ द बेसल बॉडी, बेसल बॉडीचा प्रॉक्झिमल एंड आहे, बेसल बॉडी म्हणजे जे रेडियल जे फूट आपल्याला दिसत आहेत पा सेंटरला, फूट हा जो बेस आहे, फूट म्हणजे बेस असतो, म्हणजे जसे फूट असतात तळवा असतो तसेच यांचा तो बेस आहे सेंट्रिओलचा, हे जे रॅडियल हे जे फूट आहे त्या बेसला आपल्याला त्यांचा सुरुवातीचा भाग आहे प्रॉक्झिमल एंड ऑफ द बेस, म्हणजेच त्या फूटचा प्रॉक्झिमल एंड ऑफ द बॉडी इट कनेक्ट टू A8 अँड C9 म्हणून त्याला ए सी लिंकर म्हणून ओळखलं जातं. प्रोटीन फिलामेंट आहे ते. त्याच्यानंतर रॅडियल स्पोक, रॅडियल फायबर आपण मागच्याच लेक्चरला पाहिले हे काय काम करतात ट्रान्सड्युसरचं काम, मागच्या स्लाईडवरती आपण मागच्या पेजवरती पाहिलं ट्रान्सड्युसरचं काम करतात बिटवीन दी सेंट्रल पेअर ॲपॅरॅटस अँड पेरिफेरल मायक्रोट्यूबल्स यांच्यामध्ये ते ट्रान्सड्युशनचं काम करतात. तर आपण आता थेरॉटिकल पार्ट्स पाहू. तर हे जे आहेत सायटोस्केलेटन त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर आपण पाहिलं, हे जे सायटोस्केलेटन हे कशाने बनलेले असते, इट इज सपोर्टिव्ह स्ट्रक्चर, इट बिल्ट फ्रॉम मायक्रोट्यूबल्स इंटरमिजिएट फिलामेंट आणि मायक्रोफिलामेंट. आता आपल्याला डायग्रामवरून समजले असतील. तर पहा मायक्रोट्यूबल आर मेड अप ऑफ प्रोटीन ट्युब्युलिन, कशाने बनलेले असतात प्रोटीन ट्युब्युलिनने बनलेले असतात. त्याच्यानंतर मायक्रोफिलामेंट आर मेड अप ऑफ ॲक्टिन, ते कशाने बनलेले असतात ॲक्टिन हा सुद्धा ॲक्टिन अँड मायोसिन हे सुद्धा काय प्रोटीन्स आहेत. तर पहा मायक्रोट्यूबल्स आर मेड अप ऑफ प्रोटीन ट्युब्युलिन. काय प्रोटीन ट्युब्युलिन, प्रोटीन ट्युब्युलिन मीन्स व्हॉट, लॉंग चेन फिलामेंट ऑर प्रोटीन फॉर्म इन मायक्रोट्यूब्युल. त्याच्यानंतर मायक्रोट्यूबल्समध्ये आपल्याला पाहायला भेटतात हे. त्याच्यानंतर काय सांगितले पा याच्यामध्ये, एकदम इट फॉर्म मायक्रोट्यूब्युल हॉलो फायबर सर सायटोस्केलेटन इन लिव्हिंग सिस्टीम, म्हणजे एकदम हे प्रोटीन ट्युब्युल हे लॉंग प्रोटीन चेन्स पाहायला भेटते. तर पहा जे मायक्रोट्यूबल्सने हे सायटोस्केलेटन बनलेले आहे, मायक्रोस्केलेटन मायक्रोट्यूबल्स कशाने बनलेले असतात प्रोटीन ट्युब्युलिनने, मायक्रोफिलामेंट कशाने बनलेले असतात मायक्रोफिलामेंट आर मेड अप ऑफ ॲक्टिन, ते कशाने बनलेले असतात ॲक्टिनने बनलेले असतात. त्याच्यानंतर जे इंटरमिजिएट फिलामेंट आहेत, इंटरमिजिएट फिलामेंट कंपोज ऑफ फायब्रस प्रोटीन, कसले प्रोटीन असतात फायब्रस प्रोटीन. आपण सांगतोय सायटोस्केलेटन हे एक सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे आणि ते कशाने बनलेलं असतं, इट बिल्ड फ्रॉम मायक्रोट्यूबल्स इंटरमिजिएट फिलामेंट अँड मायक्रोफिलामेंट. तर मायक्रोट्यूबल्स हे प्रोटीन ट्युब्युलिनने बनलेले असतात, मायक्रोफिलामेंट हे ॲक्टिन प्रोटीनने बनलेले असतात. त्याच्यानंतर इंटरमिजिएट फिलामेंट आर कंपोज ऑफ फायब्रस प्रोटीन, ते कशाने बनलेले असतात फायब्रस प्रोटीन, हे व्यवस्थितरित्या आपण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजेत फंक्शन्स ऑफ दिस सायटोस्केलेटन, म्हणजे एक्झॅक्ट त्या सायटोस्केलेटनचं फंक्शन आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. पहा तर हे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन आपण वन बाय वन पाहू. तर पहा
फर्स्ट फंक्शन या सायटोस्केलेटनचं काय सांगितलं आहे तर पहा, मेंटेनिंग द सेल शेप. सायटोस्केलेटन काय करतात, सेलमध्ये जेव्हा प्रेझेंट असतात ते सेलचा शेप मेंटेन करण्याचं काम हे सायटोस्केलेटन करत असतात. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन करण्याचं काम सुद्धा सायटोस्केलेटन करत असतात. त्याच्याचबरोबर थर्ड फंक्शन आहे मोबिलिटी ऑफ द सेल अँड सेल ऑर्गनेल, म्हणजे सेल आणि सेलमध्ये जे पार्ट असतात ते मोबिलिटी म्हणजे एक्झॅक्टली मुवमेंट होण्यासाठी हे सायटोस्केलेटन हेल्पफुल असतात. त्याच्याचनंतर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सेल, सेलमध्ये कॉन्ट्रॅक्शन घडून आणायचं असेल, आकुंचन, ते आकुंचन आणि प्रसारण जी प्रोसेस असते ते करण्यासाठी हे त्या सेल्समध्ये प्रेझेंट असतात. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सेल म्हणजे यांच्यानुसार ते कॉन्ट्रॅक्शन होत असतं. म्हणजेच एक्झॅक्टली हे फंक्शन्स आपण फोर फंक्शन पाहिले, मेंटेनिंग सेल शेप फर्स्ट फंक्शन आहे, त्याच्यानंतर सेकंड सेल डिव्हिजन, थर्ड आहे मोबिलिटी ऑफ द सेल, मोबिलिटी ऑफ द सेल अँड सेल ऑर्गनेल, देन कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. हे टोटल फोर फंक्शन आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे सिलिया आणि फ्लाजेला. काय पाहिजे? सिलिया आणि फ्लाजेला म्हणजे हे जे लोकोमोशन होण्यासाठी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ते सिलियम आणि फ्लाजेलम. आता सिलिया आणि फ्लाजेला, आपण स्ट्रक्चर ऑफ सिलिया ही डायग्राम पाहिलेली आहे, त्याचाच थेरॉटिकल पार्ट आपण पाहणार आहोत. तर पहा, सिलिया और फ्लाजेलम हेल्प्स इन लोकोमोशन ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात पहा, त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये त्यांच्यामध्ये जी मुवमेंट होत असते ती मुवमेंट होण्यासाठी हे एक्झॅक्टली सिलियम अँड फ्लाजेलम हेल्पफुल असतात. म्हणजे व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिलिया? सिलिया हा मुवमेंट होण्यासाठी, मोबाईल होण्यासाठी, मोबिलिटी होण्यासाठी, मुवमेंट होण्यासाठी सिलिया हेल्पफुल असतात. म्हणजेच सिलिया और फ्लाजेलम हेल्प्स इन लोकोमोशन, म्हणजे लोकोमोशन करण्यासाठी हेल्पफुल असतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात त्यांची लोकोमोट होण्यासाठी हे तिथं प्रेझेंट असतात. म्हणजेच एक्झॅक्ट सिलियम फ्राजिलम हेल्प्स इन लोकोमोशन. जसं पॅरामेसियमचं आपण स्ट्रक्चर पाहिलं असेल, पॅरामेसियमच्या आउटर साईडला आपल्याला एकदम स्मॉल सिलियाचं स्ट्रक्चर दिसतं. हे कशासाठी? तर मुवमेंटसाठी असतं. दे कन्सिस्ट ऑफ बेसल बॉडी, बेसल प्लेट आणि शाफ्ट. म्हणजे फूट आपण पाहिलं स्ट्रक्चरमध्ये, हे जे फूट आहे त्याला बेस, सॉरी जे फूट आपण नेक्स्ट पेजवरती पाहिले, हे जे फूट आहे ते फूट म्हणजेच बेसल प्लेट म्हटलं जातं. म्हणजेच इट कन्सिस्ट ऑफ बेसल बॉडी, बेसल प्लेट म्हणजे एकदम सेंटरला बेस प्लेट असते त्या फूटच्या, तिथंच बेसल बॉडी, बेसल प्लेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते शाफ्ट, म्हणजे एक शाफ्ट म्हणजे त्याला दंडा म्हटलं जातं, तो शाफ्टसुद्धा तिथं प्रेझेंट असतो. म्हणजे एक्झॅक्ट आपण ते नंतर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन पाहणार आहोत. तर पहा, बेसल बॉडी इज प्लेस आउटर पार्ट ऑफ द सायटोप्लाझम. जी बेसल बॉडी ह्या सेंट्रिओलमध्ये जे बेसल बॉडी, बेस प्लेटचे तिथं प्रेझेंट असते. ही कुठं प्रेझेंट असते? तर आउटर टू द सायटोप्लाझम. सेलमध्ये जी सायटोप्लाझम आहे त्याच्या बाहेरच्या साईडला प्रेझेंट असते. इट डिराईव फ्रॉम सेंट्रिओल, सेंट्रिओलपासून ही डिराईव झालेली असते. इट हॅज नाईन पेरिफेरल ट्रिपलेट ऑफ फायब्रस, म्हणजे हे जे स्ट्रक्चर आपण पाहि, सॉरी इथं ट्रिपलेट ऐवजी आपल्या बुकमध्ये ट्रिपलेट दिलेलं आहे, तिथं डबलेट लिहायचं. काय लिहायचं आहे? डबलेट. कारण हे डबलेट आहे. ट्रिपलेट हे कणामध्ये आहे तर सेंट्रिओलमध्ये. आपण सिलिया फ्लाजेला पाहतोत, म्हणजेच बेसल बॉडी इज प्लेस इन आउटर पार्ट ऑफ सायटोप्लाझम. बेसल बॉडी ही बेसची जी बॉडी आहे सायटोप्लाझमच्या आउटर साईडला पाहायला भेटते. डिराईव फ्रॉम सेंट्रिओल, सेंट्रिओलपासून ही वेगळी झालेली आहे. डिराईव फ्रॉम सेंट्रिओल. त्याच्यानंतर इट इज हॅज नाईन पेरिफेरल डबलेट फायब्रिस. किती आहेत? तर हे नाईन डबलेट फायब्रिस आहे. ए ट्यूबल आणि बी ट्यूबल हे नाईन आहेत, नाईन ग्रुप आहेत, नाईन पेरिफेरल डबलेट फायब्रिस. त्याच्यानंतर शाफ्ट, शाफ्ट इज एक्सपोज पार्ट ऑफ सिलिया और फ्लाजेला. म्हणजे सिलिया आणि फ्लाजेला स्ट्रक्चरपासून हा शाफ्ट जो आहे, मी सांगितलं दंडा, म्हणजे एकदम त्याच्यासारखं स्ट्रक्चर असतं पहा, तर हे एक्सपोज कुठून झालेले असतात? सिलिया फ्लाजेलामधून. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, देट इज शीथ अँड ॲक्झोनियम. शीथ म्हणजे त्याचं कव्हरिंग असतं पहा, त्या एक्झॅक्टली ती जी सिलिया आहे त्यांचं कव्हरिंग असतं, त्याला म्हटलं जातं शीथ अँड ॲक्झोनियम. आता ॲक्झोनियम म्हणजे काय? न्युमरस युकॅरियोटिक सेल कॅरी विप लाईक स्ट्रक्चर हुज इनर कोर कन्सिस्ट ऑफ सायटोस्केलेटल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ॲक्झोनियम. आता ॲक्झोनियम कशाला म्हटलं जातं पहा? ॲक्झोनियम इज अ न्युमरस युकॅरियोटिक सेल. ही एक युकॅरियोटिक सेल आहे. इट कॅरी विप लाईक स्ट्रक्चर. विप म्हणजे चाप कसं स्ट्रक्चर ते फॉर्म करतात. ॲक्झोनियम म्हणजे आपण पाहतोय हुज इनर कोर कन्सिस्ट ऑफ सायटोस्केलेटन. इनरला काय असतात? इनर सेंटरला हे नाईन मायक्रोट्यूब्युल्स प्रेझेंट असतात, म्हणजेच त्याला ॲक्झोनियम म्हटलं जातं. म्हणजे जो शाफ्ट आहे, या शाफ्टला आपण पाहिलं डिटेलमध्ये, इट एक्सपोज सिलिया अँड फ्लाजेला, तिथून तो एक्सप्लेन झालेला असतो. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, शीत अँड ॲक्झोनियम असे दोन पार्ट्स असतात. त्याच्यानंतर शीत इज अ कवरिंग मेम्ब्रेन ऑफ सिलियम फ्लाजेलम. म्हणजे शीत म्हणजे नेमकं काय? हे कवरिंग असतं, आउटर साईडचं कवरिंग, त्याला शीत म्हटलं जातं. त्याच्याच नंतर जे कोर आहे, कोर कॉल्ड ॲज ॲक्झोनियम. कोर म्हणजे सेंटरचा पार्ट
पार्ट असतो त्याला कोर म्हटलं जातं. म्हणजे हे सेंटरचा पार्ट जो आपल्याला दिसतो या डायग्राममध्ये सेलियामध्ये त्याला काय म्हटलं जातं, कोर. तर पहा, कोर कॉल्ड ॲज ॲक्झोनियम पोझेस 11 फायब्रिल्स. आता 11 फायब्रिल्स म्हणजे जे आउटर साईडला डबलेट आहेत ते 9 ग्रुप आहेत आणि सेल मध्ये दिसतात ते आपल्याला 2 दिसतात. म्हणजे 9 + 2 किती झाले 11. म्हणजेच कोर कॉल्ड ॲक्झोनियम प्रोसेस, म्हणजे कोरमध्ये ॲक्झोनियमची प्रोसेस होत असते, तिथे सायटोस्केलेटन फॉर्म होत असतं. म्हणजेच कोर कॉल्ड ॲक्झोनियम पोझेसेस 11 फायब्रिल्स. किती फायब्रिल्स असतात? 11 फायब्रिल्स असतात, त्यालाच मायक्रोट्युब्युल्स म्हटलं जातं. 9 + 2 असतात. रनिंग पॅरलल टू लाँग ॲक्सिस, म्हणजे जो लाँग ॲक्सिस असतो ते पॅरलली समांतर अरेंजमेंट त्यांची झालेली असते. रनिंग पॅरलल टू लाँग ॲक्सिस त्यांची अशी अरेंजमेंट झालेली असते. म्हणजेच एक्झॅक्टली आपल्याला इथं काय पाहिलं, कोर कॉल्ड ॲक्झोनियम प्रोसेस, कोरमध्ये ॲक्झोनियम प्रोसेस होत असते. आणि ही जी ॲक्झोनियम प्रोसेस कोरमध्ये होत असते त्याच्यामध्ये 11 फायब्रिल्स, त्यालाच मायक्रोट्युब्युल्स म्हटलं जातं. सेंटरला 2 आणि पेरिफेरीला 9 असतात मायक्रोट्युब्युल्स. रनिंग पॅरलर टू लाँग ॲक्सिस म्हणजे पॅरलली त्यांची अरेंजमेंट झालेली असते. इट शोज 9 पेरिफेरल डबलेट, म्हणजे आउटर साईडला पेरिफेरीला किती असतात, 9 ग्रुप असतात त्या मायक्रोट्युब्युलचे अँड 2 सिंगल सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. 2 सिंगल असतात, हे डबलेट नाही, सेपरेट सेपरेट 2 असतात. म्हणजेच यांची अरेंजमेंट कशी झालेली असते, 9 + 2 कशी असते, 9 + 2. म्हणजे शीथ इज अ कव्हरिंग मेम्ब्रेन ऑफ सिलियम फ्लॅजेलम. आपण सांगतोय शीथ हे काय, कव्हरिंग मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय पाहतो, एक्झॅक्ट हे जे कोर आहे, कोरमध्ये ॲक्झोनियम प्रोसेस होतात. आणि त्याच्यामध्ये कोरमध्ये ज्या ॲक्झोनियम प्रोसेस होतात त्याच्यामध्ये जे फायब्रिल्स असतात त्यांची जी अरेंजमेंट आहे ही पॅरलली त्या लाँग ॲक्सिसवरती झालेली असते. त्याच्याच नंतर याच्यामध्ये एक्झॅक्ट पेरिफेरीला 9 आपल्याला काय दिसतात, मायक्रोट्युब्युल दिसतात आणि सेंटरला 2 दिसतात. त्यांची अरेंजमेंट 9 + 2 अशी झालेली असते, इथं आपल्याला दाखवलेलं आहे कॅरेक्टर्समध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, दि सेंट्रल ट्यूब्युल्स आर एनक्लोज बाय सेंट्रल शीथ. म्हणजे सेंटरमध्ये जे सेंट्रल ट्यूब्युल्स असतात, जे 2 ट्यूब्युल्स हे सेंट्रल शीथ, म्हणजे सेंटरलासुद्धा एक कवरिंग प्रेझेंट असते. ते सेंट्रलचे 2 ट्यूब्युल्स आहेत, हे सेंट्रलचे ट्यूब्युल्स हे कशाने कवर केलेले असतात, म्हणजे हे जे डायग्राम आपण पाहिली, हे जे सेंट्रलचे ट्यूब्युल्स आहेत 2, हे सुद्धा ते इन सेंट्रल शीथने कवरिंग केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल ट्यूब्युल्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय ब्रिजेस, म्हणजे सेंट्रलचे 2 ट्यूब्युल्स आहेत हे सुद्धा ब्रिजेसने कनेक्ट केलेले असतात. म्हणजे दोन्हींमध्ये ब्रिज म्हणजे जसा फुल तयार केलेला असतो, पहा सेम तसेच इथं त्या ट्यूबलेट्समध्ये आपल्याला प्रोसेस दिसते. तसेच या सेंटरला जे 2 ट्यूब्युल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ब्रिज हा काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे कनेक्शनसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला इथं काय सांगितलं आहे पहा, एक्झॅक्टली सेंट्रल ट्यूब्युल्स आर कनेक्टेड टू इच ऑदर बाय, कशामुळे ती कनेक्टेड झालेले असतात, इच ऑदर बाय ब्रिजेस, कोणाच्या साह्याने ब्रिजेस. त्याच्यानंतर 10 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितले पहा, द पेरिफेरल डबलेट मायक्रोट्यूब्युल्स आर कनेक्टेड टू इच ऑदर थ्रू लिंकर्स ऑर इनर डबलेट ब्रिज. म्हणजे जे पेरिफेरीला जे डबलेट ग्रुप आहे मायक्रोट्यूब्युलचा, 9 ते ग्रुप आहेत पहा, हे जे 9 ग्रुप आहेत पेरिफेरीला हे कशाने कनेक्टेड झालेले असतात, टू इच ऑदर थ्रू लिंकर्स ऑन इनर डबलेट ब्रिज. इनर डबलेट ब्रिजने, कोणता इनर डबलेट ब्रिज म्हटलं जातं, दोन्हींच्या मध्ये त्या ग्रुप कसा एकदम जॉईन झालेला आहे, इंटरकनेक्ट. तर इन कोणाच्या साह्याने, इंटर डबलेट ब्रिज या ब्रिजच्या साह्याने तो कनेक्ट झालेला आहे. तर पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे सेंट्रिओल. हे सेंट्रिओलचं सुद्धा आपण डायग्राम ऑब्झर्व केलेली आहे. ही ए सी लिंडर, त्याच्यामध्ये मायक्रोट्यूब्युल ट्रिपलेटची अरेंजमेंट असते, नॉट डबलेट. त्याच्यानंतर फूट हा बेस असतो आणि लास्ट रेडियल स्पोक्ससुद्धा याच्यामध्येच प्रेझेंट असतात. सो वी सी 1 by 1 द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स अँड सेंट्रोमियर्स, जे सेंट्रिओल्स असतात पहा, सेंट्रिओल्स अँड सेंट्रिओल्स अँड जे सेंट्रोमियर्स सेंट्रोसोम्स सॉरी सेंट्रिओल्स अँड सेंट्रोसोम्स प्ले सिग्निफिकंट रोल इन फॉर्मेशन ऑफ स्पिंडल ॲपॅरॅटस ड्युरिंग द सेल डिव्हिजन. तर फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितले, हे जे सेंट्रिओल्स आहेत पहा, सेंट्रिओल्स, हे सेंट्रिओल्स काय करतात, सेंट्रिओल्स अँड सेंट्रोसोम्स जे 2 पार्ट असतात हे सेंट्रिओलमध्ये, यांचा इम्पॉर्टंट रोल काय, फॉर्मेशन ऑफ स्पिंडल ॲपॅरॅटस, स्पिंडल फॉर्म करतात ड्युरिंग सेल डिव्हिजन. व्हॉट इज स्पिंडल ॲपॅरॅटस? तर एक्झॅक्ट स्पिंडल ॲपॅरॅटस म्हणजे काय, इट कन्सिस्ट ऑफ स्पिंडल फायबर, याच्यामध्ये स्पिंडल फायबर प्रेझेंट असतात. हे सेल डिव्हिजन चॅप्टरच्या वेळी आपल्याला समजेल. मोटर प्रोटीन, त्याच्याचबरोबर क्रोमोझोम. स्पिंडल फायबर आर प्रोड्यूस फ्रॉम सिलिंड्रिकल मायक्रोट्यूब्युल कॉल्ड ॲज सेंट्रिओल. म्हणजे जे स्पिंडल फायबर सेल डिव्हिजनच्या वेळी या स्पिंडल ॲपॅरॅटसमध्ये फॉर्म होतात फ्रॉम सिलिंड्रिकल मायक्रोट्यूब्युल्स, एकदम सिलिंड्रिकल मायक्रोट्यूब्युल्स ते फॉर्म करतात सिलिंडर लाईक. कसे सिलिंडर लाईक, म्हणजे हे 3 अरेंजमेंट सिलिंड्रिकल फॉर्ममध्ये, कशी ट्रिपलेटची मायक्रोट्यूब्युलची अरेंजमेंट सिलेंड्रिकल मायक्रोट्यूब्युल्स, त्यालाच म्हटलं जातं सेंट्रिओल. काय म्हटलं जातं, सेंट्रिओल. म्हणजेच फर्स्ट कॅरेक्टर आपण काय पाहिलं,
सेंट्रीओल्स अँड सेंट्रोमेयर्स प्ले सिग्निफिकंट रोल इन फॉर्मेशन ऑफ स्पिंडल ॲपॅरॅटस. कशासाठी? स्पिंडल ॲपॅरॅटस फॉर्मेशन करण्यासाठी ड्युरिंग सेल डिव्हिजन हे सेंट्रोमेयर्स सेंट्रीओल सेंट्रोसोम्स हे हेल्पफुल असतात. सेकंड कॅरेक्टर सांगितले पहा, सेंट्रोसोम इज युजली फाउंड नियर दी न्यूक्लियस ऑफ ॲनिमल सेल. जे ॲनिमल सेल असते त्या ॲनिमल सेलच्या एक्झॅक्टली सेंटरला, म्हणजेच इट कंटेन्स सेंट्रोसोम इज युजली फाउंड नियर दी न्यूक्लियस ऑफ ॲनिमल सेल. म्हणजे ॲनिमल सेलचा जो न्यूक्लियस आहे, सेलच्यामध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्याच्या जवळच नियर दी सेंट्रोसोम्स हे प्रेझेंट असतात. थर्ड कॅरेक्टर काय सांगितलं, इट कंटेन्स पेअर ऑफ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कॉल्ड एज सेंट्रीओल्स. म्हणजे आता जर आपण सेंट्रीओलचं स्ट्रक्चर पाहिलं, पेअर ऑफ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर म्हणजे ट्रिपलेट जे मायक्रोट्यूब्स अरेंजमेंट झालेली आहे सिलेंड्रिकल आहे. कशी आहे? सिलेंड्रिकल म्हणजेच द सिलेंड्रिकल इट कंटेन्स पेअरमध्ये झालेली पेअर ऑफ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर त्याला सेंट्रीओल्स म्हटलं जातं. फोर्थ नंबरचं कॅरेक्टर काय सांगितलं, द सिलेंडर ऑर सेंट्रीओल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे कसे असतात? परपेंडिक्युलर म्हणजे पॅरलर नसतात, हे परपेंडिक्युलर असतात. परपेंडिक्युलर स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे त्यांची अरेंजमेंट कशी असते. परपेंडिक्युलर म्हणजे आडवी एक रेषा असते आणि त्याच्यावरती परत एक लंबाकार झालेले असतात. म्हणजे त्याच्यावरून पुन्हा एक लाईन तयार झालेली, म्हणजे एक सेंट्रीओलची पेअरवरती आणि एक आडवी, ती कशी आहे? परपेंडिक्युलर टू इच अदर अँड आर सराउंडेड बाय अमॉर्फस सबस्टन्सेस कॉल्ड ॲज पेरिसेंट्रीओलर मटेरियल. त्याला पेरिसेंट्रीओल मटेरियल म्हटलं जातं. म्हणजे सिलेंड्रिकल आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हे कसे असतात? परपेंडिक्युलर असतात एकमेकांवरती हे सेंट्रीओल अँड सराउंडेड बाय अमॉर्फस सबस्टन्सेस. म्हणजे अमॉर्फस एकदम स्टिकी सबस्टन्सेस असतात, ओलसर असे अमॉर्फस सबस्टन्सेस त्याला म्हटलं जातं. एकदम त्या सर्फेसने या सराउंडिंग केलेली असते या सेंट्रीओलला, कॉल्ड ॲज पेरिसेंट्रीओल मटेरियल. त्याला पेरिसेंट्रीओल ते सबस्टन्सेस काय म्हटलं जातं? पेरिसेंट्रीओल मटेरियल. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं कॅरेक्टर सेंट्रीओलमध्ये काय सांगितलं आहे पहा, एक्झॅक्टली हे जे सेंट्रीओल आहेत, इच सिलेंडर ऑर सेंट्रीओल इज मेडअप ऑफ 9 सेट्स ऑफ ट्रिपलेट्स मायक्रोट्यूब्स मेडअप ऑफ ट्युबिलिन. हे कशाने बनलेले असतात? ट्युबिलिनने. पहा, इच सिलेंडर म्हणजे ऑफ सेंट्रीओल, म्हणजे जर आपण हा एक सिलेंडर घेतला सेंट्रीओलचा ट्रिपलेटचा मायक्रोट्यूबल एक घेतला आपण, इच सिलेंडर ऑफ सेंट्रीओल इज मेडअप ऑफ 9 सेट्स ऑफ ट्रिपलेट. म्हणजे पूर्ण जे सेंट्रीओल आहे, सेंट्रीओल ट्रिपलेट मायक्रोट्यूबलचे किती ग्रुप असतात? 9. टोटल आपण काउंट करायचे ते 9 ग्रुपने बनलेले असतात. म्हणजे इच सेट ऑफ एक्झॅक्टली सेंट्रीओल इज मेडअप ऑफ 9 सेट ऑफ ट्रिपलेट मायक्रोट्यूबल्स इट मेडअप ऑफ ट्युबिलिन. ते कशाने बनलेले असतात? ट्युबिलिन. ट्युबिलिन इट इज अँड ग्लोब्युलर प्रोटीन अल्फा अँड बीटा ट्युबिलिन इंटू मायक्रोट्यूबल्स असे ट्युब्युल्स असतात. त्याला प्रोटीन्स येते, ट्युबिलिन म्हणजे प्रोटीन्स. तर पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं, ॲट द प्रॉक्झिमल एंड ऑफ सेंट्रीओल. प्रॉक्झिमल म्हणजे सुरुवातीचा. ॲट द प्रॉक्झिमल एंड ऑफ सेंट्रीओल देर इज अ सेट ऑफ ट्युब्युल्स कॉल्ड ॲज हब. आता एक्झॅक्टली ॲट द प्रॉक्झिमल एंड ऑफ सेंट्रीओल म्हणजे प्रॉक्झिमल सुरुवातीचा जो एंड आहे सेंट्रीओलचा, तर प्रॉक्झिमल एंड ऑफ सेंट्रीओल देर इज अ सेट ऑफ ट्युब्युल्स म्हणजे ट्युब्युल्सचा सेट असतो त्याला हब म्हटलं जातं. हब म्हणजेच काय? तर पहा, कार्टव्हील हिज अ स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ सेंट्रल हब. म्हणजे एकदम हे जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर बुकमध्ये पहा व्यवस्थितरित्या, हे कार्टव्हीलसारखं दिसते. म्हणजे बैलगाडीचं जसं चाक असतं त्याला हब म्हटलं, म्हणजेच एक्झॅक्टली त्याच्यासारखं स्ट्रक्चर दिसते. पहा, हब मीन्स कार्टव्हील इज अ स्ट्रक्चर कन्सिस्टिंग ऑफ सेंट्रल हब अँड 9 रेडिअली अरेंज स्पोक लोकेटेड इन प्रॉक्झिमल एंड ऑफ द सेंट्रीओल. म्हणजे हे 9 ट्रिपलेट जे आहेत मायक्रोट्यूबलचे, हे एकदम प्रॉक्झिमल सेंट्रीओल म्हणजे सुरुवातीला ते सेंट्रीओलला अरेंज झाले आहेत आणि ते एकदम त्यांचं स्ट्रक्चर कार्टव्हीलसारखं दिसतंय, त्याला हब म्हटलं जातं. म्हणजेच इथं काय सांगितलंय, ॲट द प्रॉक्झिमल एंड ऑफ द सेंट्रीओल देर इज अ सेट ऑफ ट्यूबुल्स. ह्या मायक्रोट्यूबलची जी अरेंजमेंट आहे ट्रिपलेटमध्ये 9 ग्रुप जे तयार झाले त्याला हब म्हटलं जातं. हब मीन्स कार्टव्हील लाईक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं, द पेरिफेरल ट्रिपलेट्स आर कनेक्टेड टू हब. हे कशाने कनेक्ट झाले आहेत? हब म्हणजे ते कार्टव्हील सारखं स्ट्रक्चर त्यांनी कनेक्ट झाले बाय मीन्स ऑफ रॅडियल स्पोक. आणि त्यालाच काय म्हटलं जातं? रॅडियल स्पोक. म्हणजे हे जे रॅडियल स्पोक आणि जे ट्यूबुल्स हे एकदम हब लाईक स्ट्रक्चर फॉर्म झाले कार्टव्हील सारखं ड्यू टू दिस प्रॉक्झिमल एंड ऑफ सेंट्रीओल लुक लाईक कार्टव्हील. म्हणजे प्रॉक्झिमल सेंट्रीओल हे हब सारखे दिसतात, म्हणजे कार्टव्हील बैलगाडीचं चाक जसं असतं सेम तसे दिसतात. द पेरिफेरल ट्रिपलेट्स आर कनेक्टेड टू हब. कशाने? हबने कनेक्ट झालेले आहेत, म्हणजे रॅडियल स्पोकने तयार झाले आहेत बाय मीन्स रॅडियल स्पोक अँड ड्यू टू प्रॉक्झिमल एंड ऑफ सेंट्रीओल लुक लाईक कार्टव्हील. कशासारखे दिसतात? कार्टव्हीलसारखे दिसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं, सेंट्रीओल फॉर्म्स बेसल बॉडी म्हणजे फूट फॉर्म करतात. बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लाजेला. म्हणजे बेसल बॉडी मीन्स मायक्रोट्यूबल फॉर्म दी बेस. म्हणजे मायक्रोट्यूबल फॉर्म दी बेस त्याला काय म्हटलं जातं? बेसल बॉडी.
म्हणजे फूट जो आहे त्या फूटला काय म्हटलं जातं, बेसल बॉडी. मायक्रोटिब्युल फॉर्म दी बेस आणि यांचं जे फंक्शन आहे, हे फंक्शन मोटिलिटीसाठी हेल्पफुल असतं. तर हे ऑल आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंट्रिओल. सो टुडे वी सी इन दिस पॉईंट दॅट इज सायटोस्केलेटन. फर्स्ट वी सी स्ट्रक्चर ऑफ दिस सायटोस्केलेटन, फंक्शन ऑफ दिस सायटोस्केलेटन, देन नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ सिली अँड फ्लॅजिलम, अँड लास्ट वन इज द सेंट्रिओल ऑफ सेंट्रोसोम. देन नेक्स्ट यू कम्प्लिटेड द एक्झरसाइज. फर्स्ट आहे चूज करेक्ट ऑप्शन. हे जे एम सी क्यू आहेत, हा फर्स्ट क्वेश्चन आपण नोटबुकमध्ये कम्प्लीट करायचं आहे. त्याच्याचबरोबर थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन हा नोटबुकमध्ये आपल्या जे एक्झरसाइजचे नोटबुक आहे त्याच्यामध्ये कम्प्लीट करायचं आहे. चूज करेक्ट ऑप्शन. तर पहा, ग्रोथ ऑफ द सेल वॉल इज ड्युरिंग सेल इलॉन्गेशन टेक्स प्लेस बाय. आता ग्रोथ ऑफ सेल वॉल, जी सेल वॉल आहे त्याची ग्रोथ होत असते ड्युरिंग सेल इलॉन्गेशन. इलॉन्गेशन टाईम कोणापासून होते, टेक्स प्लेस बाय, तर इंटस सक्सेप्शन याच्यामुळं काय होते, ती ग्रोथ होत असते. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन इज कंपोज ऑफ, सेल मेम्ब्रेन कशाने बनलेलं असतं, प्रोटीन्स फॉस्फोलिटिव लिपिड्स अँड सम कार्बोहायड्रेट्स यांनी ते सेल मेम्ब्रेन बनलेलं असते. त्याच्यानंतर थर्ड, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ फ्लुईड स्ट्रक्चर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन एकदम फ्लुईड लिक्विड सारखं स्ट्रक्चर असतं, कशामुळं, तर लिपिड प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर सेल वॉल इज प्रेझेंट इन, आता सेल वॉल कोणाकोणामध्ये प्रेझेंट असते, प्लांटमध्ये. आता आपल्याला माहिती आहे सेल वॉल कोणाकोणामध्ये प्रेझेंट असते, प्लांट सेल असेल, प्रोकॅरियोटिक सेल असेल, अल्गल सेल आणि ऑल ऑफ द अबव, या सर्वांमध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. त्याला काय म्हटलं जातं, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया डीएनए इज, आता मायटोकॉन्ड्रिया डीएनए इज, मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए कोणत्या रूपामध्ये असतात, नेकेड सर्क्युलर अँड डबल स्टँडर्ड, म्हणजे ऑल ऑफ द अबव. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये जे डीएनए दिसतात ते एक्झॅक्ट कसे दिसतात, नेकेड, म्हणजे आपण डायरेक्टली इझिली डोळ्यांनी पाहू शकतो, सर्क्युलर असतात, डबल स्टँडर्ड असतात, ऑल ऑफ द अभाव, अशा प्रकारे तो आपल्याला मायटोकॉन्ड्रिया दिसतोय, ऑल ऑफ द अभाव. त्याच्याचबरोबर जे लायसोसोम्स असतात, लायसोसोम्स आर नॉट हेल्पफुल इन. आता लायसोसोम हे कशासाठी हेल्पफुल नसतात, फर्स्ट दिले ऑस्टिओजेनेसिस, सेल्युलर डायजेशन, मेटामॉर्फोसिस, या तिन्ही प्रोसेससाठी लायसोसोम्स आर हेल्पफुल असतात. परंतु जो लिपोजेनेसिसमध्ये लायसोसोम हे हेल्पफुल नसतात. आणि त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ ऑर्गनेल्स कंटेन डीएनए, आता खाली दिलेलं आहे, सेट दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये ऑर्गनेल्स कंटेन डीएनए, त्याच्यामध्ये डीएनए प्रेझेंट असतात. मायटोकॉन्ड्रिया आणि पेरॉक्सिसोम याच्यामध्ये डीएनए प्रेझेंट असतात, म्हणजे सेट दोन आपल्याला पाहिजे, दोन्हीचा विचार करायचा आहे तरच ते आपल्याला आन्सर तिथे लिहायचे. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन रायबोसोम्स, तर रायबोसोम्समध्ये नसतात, पेरॉक्सिसोममध्ये नसतात. मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट डायक्टिसोम, आता क्लोरोप्लास्टमध्ये नसतात, डायक्टिसोममध्ये नसतात. तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये असतात आणि डायक्टिसोममध्ये नसतात. तर मग असा सेट आपल्याला निवडायचा आहे की ते दोन्हींमध्ये पण काय आहेत, मायटोकॉन्ड्रिया हे प्रेझेंट आहे, तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला लास्ट आहे तो एम सी क्यू, गॉल्गी बॉडी इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोट, मॅच्युअर मॅमेलियन, आरबीसी आणि अल्कॅरियोट्स. तर पहा, याच्या सर्वांमध्ये गॉल्गी बॉडीज प्रेझेंट असतात. तर ह्या सेल ऑर्गनेलचाच कॉम्पोनंट आहे. तर आपण एम सी क्यू पाहिलेले आहे, त्याच्यानंतर आपल्याला नोट डाऊन करायचे हे आपल्या एक्झरसाइजच्या नोटबुकमध्ये. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, देर आर 3 क्वेश्चन अँड लास्ट वन इज द लेबल द डायग्राम अँड राईट डाऊन द डिटेल्स कन्सेप्ट इन युअर वर्ड. म्हणजे पूर्णपणे जो मायटोकॉन्ड्रिया आपण पाहिले आहे ते तुमच्या पद्धतीने त्या लेबल करून व्यवस्थित त्या राईट करायचं आहे. सो आपला 5th नंबर चॅप्टर हा कम्प्लीट झालेला आहे. सो टुडे वी स्टॉप हियर.